अंबड पोलिसांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली तर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपीकडून 42,500 रुपयांचे 85 नायलॉन मांजाचे कट्टू हस्तगत करत या आरोपीला ताब्यात घेतलंय. नाशिक शहर ऐकलंय हद्दीत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे नाशिक शहर यांनी नायलॉन मांजा खरेदी विक्री मांजा साठा वापर करणाऱ्यांविरुद्ध मनाई आदेश निर्गमित केले. अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हे शोध पथकातील प्रवीण राठोड यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हिंदुस्थान बेकरी मागे खाडी केबल पार्क अंबड नाशिक येथे पत्त्याच्या शेडजवळ एक इसम नायलॉन मांजाची विक्री करत आहे. या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, योगेश शिरसाट, मुकेश गांगुर्डे, सचिन करंजे, तुषार देसले, समाधान शिंदे यांनी सापळा रचून या ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणारा आरोपी सोहेल स्वाले खान वय वर्ष 22 राहणार हिंदुस्थान बेकरी मागे खाडी केवल पार्क रोड अंबड नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 42,500 रुपये किमतीच्या नायलॉन मांजाचे 85 गट्टू जप्त केले. तसेच त्याच्याविरुद्ध दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 19/2023 भारतीय दंडविधान कलम 188, 290, 291 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5-15 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी परिमंडल 2, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, नाशिक रोड विभाग अतिरिक्त कार्यभार सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, गुन्हे शाखा यांच्या सूचना तसेच मार्गदर्शनाप्रमाणे पुढील तपास उमाकांत टिळेकर, ज्ञानेश्वर बर्शिले हे करीत आहेत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दिलीप तुकाराम दातीर सिरपूर. स्टार 24 फास्ट न्यूज.